तर सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारानं खळबळ माजली आहे. सलमानला फक्त इशारा देण्याचा प्रयत्न होता की थेट हत्येचाच डाव आखला गेला होता, याबद्दल मुंबई पोलीस तपास करत आहेत. बघूया हा रिपोर्ट. अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारानं मुंबईसह बॉलिवूड देखील हादरलाय. विरोधक गृह खात्यावर निशाणा साधताय आणि सत्ताधाऱ्यांनी याबाबत गंभीर दखल घेतली असून सलमानला अतिरिक्त सुरक्षा दिली गेल्याचं म्हटलंय. मात्र सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे कोण होते, त्यांचा हेतू काय होता, यावरून आता विविध चर्चा झडतात. आम्ही सलमानला जीवे मारू शकतो असा संदेश यातून द्यायचा होता का, की मग आमच्या बंदुकीची गोळी सलमानच्या घरापर्यंत जाऊ शकते हे हल्लेखोराला सांगायचं होतं, असे विविध तर्क सध्या लावले जात आहेत. सलमान खान मुंबईतल्या वांद्रेमध्ये राहतो. वांद्रेमध्ये गॅलेक्सी असं त्याच्या इमारतीचं नाव आहे. समजा ही सलमान खानची गॅलेक्सी नावाची इमारत आहे. या इमारतीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यामध्ये सलमान खान राहतो. यापैकी पहिल्या माळ्यातल्या गॅलरीमधून सलमान खान आपल्या चाहत्यांना अभिवादन करतो. त्याच गॅलरीवर गोळीबार झालाय. एक गोळी ग्रिलच्या खालच्या बाजूला, तर दुसरी गोळी ग्रिल मधल्या आतल्या भिंतीला आणि तिसरी गोळी गॅलरी बाहेरच्या भिंतीला लागली. सलमान खान चाहत्यांना या गॅलरीमधून अभिवादन करतोय आणि नेमक्या त्याच गॅलरीच्या खाली एक आणि पाठीशी एक अशा गोळ्या झाडण्यात आल्या. गोळीबारानंतर मोटरसायकलवरून आलेले दोन्ही आरोपी फरार झाले. दोन अज्ञातांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. माहितीनुसार हल्लेखोरांनी एकूण 5 गोळ्या झाडल्या, त्यापैकी 4 सलमान खानच्या घरावर, तर एक गोळी झाडली न गेल्यानं इमारतीच्या परिसरामध्ये जिवंत काढतूस सापडलाय. गोळीबार झालेली ठिकाणं स्पॉट केल्यानंतर सलमान खानवर आम्ही हल्ला करू शकतो हाच हल्लेखोरांना इशारा द्यायचा होता हे स्पष्ट दिसतंय. कारण गोळीबारावेळी सलमान खानसह त्याचं कुटुंब घरातच होतं. सलमान खान लॉरेन्स बिश्नोई गँगच्या हिटलिस्टवर आहे. अनेकदा सलमानला धमक्या देखील मिळाल्या. बिश्नोई समाजामध्ये प्राण्यांना आणि खास करून हरणांना पूज्य मानलं जातं. म्हणून काळवीट शिकार प्रकरणापासून सलमान खानला बिश्नोई गँग इशारा देत आला. गोळीबारानंतर एक फेसबुक पोस्ट चर्चेत आली. अनमोल बिश्नोई या अकाउंटद्वारे या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली गेली. पोलीस या अकाउंटची सत्यता पडताळत आहे. दरम्यान सांगण्यासारखं काहीच नाही. कारण असले प्रकार करून त्यांना फक्त प्रसिद्धीच्या झोतात यायचं आहे. काळजी करण्याची आवश्यकता नाही, अशी प्रतिक्रिया सलमान खानचे वडील सलीम खान यांनी दिली आहे. हर रस्त्यावर जर गोळीबार होत असेल तर आपकी बार गोळीबार सरकार जे मी अनेक महिने म्हणते त्याच्यावर आणखीन एक शिक्कामोर्तब झालेला. ताईंना आपण आठवण करून देऊ, त्यांच्या काळामध्ये जेव्हा तुम्ही राज्यात होता, देशात होता, केंद्रात होता, त्यावेळेची परिस्थिती पेक्षा शेतकऱ्यांवरती तर गोळीबार तर नाही केला आम्ही. इथं झाला नाही, जीव घेतले शेतकऱ्यांचे आपण. हा प्रश्न अजितदादांना त्यांनी विचारला पाहिजे. कारण अजितदादा त्यावेळेला पालकमंत्री होते आणि त्यांनी शेतकऱ्यांना गोळीबार केला. हा प्रश्न त्यांनी अजितदादाला विचारला पाहिजे. काही महिन्यांपूर्वीच बिश्नोई टोळीनं सिद्धू मुसेवालाची हत्या केली. त्यानंतरही सलमान खानच्या सुरक्षेत वाढ केली गेली होती. यापूर्वी सरकारी सुरक्षेमध्ये सलमान खान सोबत एक पोलीस कॉन्स्टेबल असायचा. जर सलमान वैयक्तिक भेटीगाठीसाठी बाहेर पडला तर त्याच्यासोबत त्याचे 4 खासगी सुरक्षा रक्षक असतात. आणि शूटिंग किंवा सार्वजनिक कार्यक्रमावेळी एकूण 10 खासगी अंगरक्षकांचं सलमान भोवती सुरक्षाकडे असतं. त्यानंतर सलमान खानला अजून 3 पोलीस कॉन्स्टेबल देण्यात आले होते. त्याही आधी काळवीट प्रकरणामध्ये सलमान तुरुंगात होता, तेव्हाही लॉरेन्स बिश्नोईनं सलमानला मारण्याची खुलेआम धमकी दिली होती. कारण सलमान कैदेत असलेल्या तुरुंगातच बिश्नोई टोळीचे 20 गँगस्टर बंद होते. पण पोलिसांच्या बंदोबस्तामुळे बिश्नोईचे मनसुबे पूर्ण झाले नाही. पॉलिटिक्स में था और उसके बाद पुलिस वालों ने बना दिया ये बिना मतलब के अलग अलग केसों में इन्वॉल्व करके. जब ये केस है मतलब पुलिस कस्टडी में था, इस केस में इन्वॉल्व करने बिना मतलब के करें. लेकिन पूरा ऐसे लग रहा है कि कहीं देखिए आप भाग जाएंगे, पुलिस इतनी सिक्योरिटी आपकी तो जब हम करेंगे तो पता लग ही जाएगा. सलमान खान का घर में मारेंगे, यहीं जोधपुर में मारेंगे जब पता लग जाएगा इनको. अभी तो मैंने कुछ किया ही नहीं बिना मतलब के इन्वॉल्व. 2018 साली लॉरेन्स बिश्नोईनं संपत नेहरा या नावाच्या त्याच्या शार्प शूटरला सलमानच्या हत्येची सुपारी दिली. हत्येसाठी संपत नेहरा मुंबईत पोहोचला. सलमान खान वांद्रेतल्या ज्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो त्या घराची त्यानं रेकी देखील केली. अनेक दिवस घराबाहेर थांबून त्यानं फोटो काढले. सलमान किती वाजता घराबाहेर पडतो, शूटिंगसाठी निघताना तो कोणत्या मार्गानं फिल्म सिटीत जातो, इथपासून ते सर्व तयारी
बिश्नोईच्या शार्प शूटरनं केली होती. सर्व माहिती गोळा झाल्यानंतर हल्ल्याची तारीख ठरवण्यासाठी संपत नेहरा पुन्हा हरियाणाला परतला, पण तेव्हाच हरियाणा पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या. कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.